सध्याच्या फास्ट फूड आणि चायनीज पदार्थांच्या जमान्यात पारंपरिक खाद्याची चव दुर्मिळ होत चालली आहे तरुणाईचा कल तर जंक फूडकडे आहे वास्तविक पारंपरिक भारतीय धान्य म्हणजे भरड धान्य आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत उपयोगी ठरतात या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठानं सोमवारी भरड धान्य महोत्सव आयोजित केला होता ज्वारी बाजरी नाचणी वरी अशा भरडधान्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांवर विद्यार्थ्यांनी ताव मारला तर या यानिमित्तानं निघालेल्या वॉकेथॉनमध्ये सुमारे दीड हजार जणांनी सहभाग घेतला शिवाजी विद्यापीठ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या वतीनं सोमवारी ईट राईट मिलेट मेला उपक्रम झाला सकाळी हलगीच्या कडकडाटात आणि ढोल ताशाच्या गजरात वॉकेथॉनचा उपक्रम पार पडला त्यातून भरडधान्याच्या वापराबद्दल जनजागृती करण्यात आली वॉकेथॉनमध्ये सुमारे दीड हजार जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन भरडधान्याचं आहारातील महत्व एक प्रकारे मान्य केलं शिवाजी विद्यापीठाच्या अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान आदी विभागातील विद्यार्थ्यांसह अन्य महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांनी भरड धान्यापासून कल्पक पाककृती सादर केल्या भरड धान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे पन्नास स्टॉल्स उभारण्यात आले होते बाजरी नाचणी वरी ज्वारीपासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी विद्यार्थी अक्षरशः तुटून पडले वरीपासून बनवलेली खीर रागीपासून बनवलेले नूडल्स बाजरीपासून बनवलेली लापशी ज्वारी बाजरी नाचणी यांचं मिश्रण तयार करून केलेल्या कोल्ड कॉफीला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिले भरडधान्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलच्या स्पर्धेत भक्ती संजय पाटील सय्यद मोईन अनिता राठोड अनुराधा पाटील यांच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावला तर संदेश अणुस्कुरे मिलिंद बर तेजस्विनी शिंदे ऋषिकेश भुले यांच्या संघानं द्वितीय आणि केतकी लब्धे सुनिधी कुलकर्णी साक्षी यादव सोनिया पाटील आणि मंजू खांडोलकर यांच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला आपली पारंपरिक भरडधान्य मानवी आरोग्यासाठी किती आणि कशी उपयुक्त आहेत हेच या निमित्तानं स्पष्ट झालंय